सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नवशक्तींपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गा देवीचे दुसरे रूप आहे। इथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते। या चक्रात मन स्थिर करणाऱ्या व्यक्तीला मातेची कृपा आणि भक्ती प्राप्त होते। या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे। देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असतो। मातेने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकरपती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपश्चर्या करायला लावली। या तपश्चर्येमुळे देवीला ब्रह्मचारिणी असे म्हणतात। 1000 वर्षांपर्यंत तिने फळ खाऊन तपश्चर्या केली। उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता। या तपश्चर्येनंतर 3000 वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले। यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे नाव एक पडले। अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते। तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती। तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अगं नको गं नको अशी हाक दिली। तेव्हापासूनच देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले। तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला। सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही। तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे। तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल। भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील। आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा। लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला। ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे। तिची उपासना केल्याने मनुष्याचा तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते। देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजयी आणि सिद्धी प्राप्त होते। अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। तर श्रोते हो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता नवरात्र सुरू होत आहे। तर आपण ही जी कथा आहे ती नवरात्रामध्ये दररोज एकदा तरी कमीत कमी श्रवण करावी, वाचावी, जेणेकरून आपल्या जीवनामध्येही त्याग वैराग्य आणि संयमात आपल्या वाढ होईल आणि देवीच्या कृपेने आपल्याला सर्वत्र विजय तसे सिद्धी प्राप्त होईल। कारण ही जी ब्रह्मचारिणी देवी आहे ती भक्तांना अनंत फळे देणारी आहे। तर श्रोते हो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि ही जी माहिती आहे ही आपण आपल्या मित्रगणांना नातलगांना शेअर करायला विसरू नका। आपण 9 देवींच्या 9 कथा ज्या दुर्गा मातेची 9 रूपे आहेत त्यांच्या 9 कथा आपण वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये आणणार आहोत। धन्यवाद।